वसंत राव या चित्रपटाचा टीझर आज लॉन्च झालेला आहे आणि या चित्रपटाचे डिरेक्टर निपुण धर्माधिकारी आत्ता माझ्यासोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत हा संपूर्ण प्रवास नेमका कसा होता. खरं तर हा म्युझिकल बायोपिक ज्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल असा साकारला जाणार आहे आणि त्यासाठी तब्बल 7 वर्षांची मेहनत घेतली गेलेली होती. कसा होता एकूणच प्रवास? वसंतरावांच्या आयुष्यासारखाच हा प्रवास होता, खडतर होता. पण जसं वसंतरावांना कट्यार ह्या हे नाटक मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांचं बरंचसं आयुष्य बदललं, तसं असं वाटतं की जसा हा प्रवास त्यांनी म्हणजे वसंतरावांचा प्रवास हा एका परीने कट्यारने सुरू झाला नंतर, तसं या चित्रपटाचा पण प्रवास राहिलेला आहे. आणि तो आता मी लोकांसमोर ठेवतो आहे. 1 मेला चित्रपट येईल, त्याच्या आधी बरीच गाणी त्यातली येतील, ट्रेलर येईल, तर नक्की लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि थिएटरला जाऊन हा चित्रपट पाहावा अशी आशा करतो. या काळामध्ये राहुलसुद्धा संगीत नाटकं करत होता आणि तू त्याचा डिरेक्टरसुद्धा होतास. राहुल देशपांडेच डॉक्टर वसंतरावांच्याच भूमिकेसाठी योग्य आहे असं तुला केव्हा वाटलेलं होतं? आम्ही एकत्र अभिनय म्हणजे रादर एकत्र काम करत होतो, तो अभिनय करत होता, मी दिग्दर्शन करत होतो आणि मला हे जाणवत होतं की तो म्हणजे वसंतरावांची जी काय गाणी आहेत किंवा जे काय त्यांचं नाट्यसंगीताची वाटचाल, जे काय ऑडिओ मटेरियल जे काय असेल त्यांच्याबद्दल, त्याची तो पारायणं करत होता. त्यामुळे त्याच्या एवढा अभ्यास कोणाचाच झाला नव्हता या रोलसाठी. त्यात मला हे दिसत होतं की नाटकामध्ये तो जीवापाड मेहनत घ्यायचा. कुठेही तो स्टार आहे किंवा कुठेही तो म्हणजे आपण असं म्हणतो ना की बरेच अभिनय करायला सोपा वाटतो लोकांना, पण त्याच्यामागे खूप मेहनत असते आणि तो ती पूर्णपणे घ्यायचा. कुठेही त्याचे टँट्रम्स नसायचे. तर ती एक गोष्ट मला त्याच्याबद्दल नाटक करताना फार आवडली होती. आणि जेव्हा या चित्रपटाचं स्वप्न आम्ही एकत्र बघायला लागलो तेव्हा अर्थात कुठे मला वाटतं ही शंकाच नव्हती आमच्या दोघांच्या मनात की मी तो चित्रपट लिहिणार आणि दिग्दर्शन करणार त्याचं आणि तो त्याची तो मुख्य भूमिका करणार. म्हणजे बाकी कुठला आम्ही खरं तर विचारही नाही केला, ते इतकं काय म्हणू आपण नैसर्गिक होतं. बरोबर. आत्तापर्यंत तू अनेक विषयांवरील तू चित्रपट तू डिरेक्ट केलेत. प्रत्येक चित्रपटाला नॅशनल अवॉर्डच्या आज होते ते चित्रपट. पण ज्यावेळेला बायोपिक डिरेक्ट करतो तर काय म्हणजे विशेष मेहनत घ्यावी लागते असं तुला वाटतं? नक्कीच मेहनत घ्यायला लागते. आणि म्हणजे एकतर त्याच्या लुकपासून तो काळ उभा करणं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ उभा करणं. आत्ताच्या काळातला चित्रपट जेव्हा आपण करतो तेव्हा कुठली तरी एखादी वस्तू अशी नुसती दिसून गेली जी प्लॅन नव्हती तरी एक वेळ चालू शकतं. पण त्या तो जो काळ उभा करणं आहे तो फक्त दृश्य माध्यमातून होत नाही, तो संवादातनं पण होतो, तो एकंदरीत परस्पर नातेसंबंधातनं पण होतो. आणि त्या काळात मी काही जगलेलो नाही आहे, पण तो काळ मी काही गोष्टी वाचून किंवा काही चित्रपट पाहून मला त्याचा अनुभव आहे असं आपण आपल्याला म्हणता येईल. किंवा आपण घेतच असतो अशा प्रकारचे अनुभव, ऐकत असतो आपल्या आईवडिलांचे आजोबा आजी आजोबांचे किस्से. तर तो नक्कीच जास्त चॅलेंजिंग आहे हे एक पिरियड ड्रामा उभा करणं. बरोबर. या निमित्ताने काही चेहरे आम्हाला दिसत आहेत. अमय वाघ तुझा मित्र आणि त्याला तो परफेक्टली मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या भूमिकेमध्ये बसू शकतो, हे तुझं ऑब्झर्वेशन म्हणजे एवढं स्टडी? मी जेव्हा मास्टर दीनानाथांविषयी वाचत होतो आणि त्यांच्याबद्दल रिसर्च करत होतो आणि त्या दोघांच्या नात्यांबद्दल जेव्हा मी वाचत होतो आणि हे करत होतो तेव्हा जे काही फोटो आले त्याच्यात मला का कोणास ठाऊक म्हणजे दिसण्यात कदाचित साम्य नसेल पण त्यांच्या एकंदरीत ॲटिट्यूडमध्ये अमेयच्या आणि त्यांच्या बऱ्यापैकी साम्य आहे. आणि माझ्या मनात दुसरं कोणीही नव्हतं. मला पहिल्यापासून जर कुठल्या राहुलनंतर जर मी कुठल्या पात्राबद्दल ठाम असेन की हे ह्याच अभिनेत्यांनी करावं तर हे दीनानाथ आणि अमेय हे समीकरण मला जोडायचं होतं. आणि इथे मला वाटते माझ्या मैत्रीचा फायदा झाला कारण त्यांनी पण ते ऐकून घेतलं आणि त्यांनी ते केलं शांतपणे. तर त्यांनी फारच चांगली भूमिका वठवली आहे आणि पूर्णपणे न्याय दिला आहे असं मला तरी वाटतं. बरोबर. शूटचा कालावधी आणि कोणकोणत्या लोकेशन्सवरती तुम्ही शूट केलेले होते? जवळजवळ 5 महिने या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. या 5 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 61 दिवस शूट केलं. आणि जसं मी वसंतरावांचं पूर्ण आयुष्य दाखवायचं आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन आले.
तर अर्थात त्यांचा जन्म नागपूरचा, ते राहिले पुण्यामध्ये, त्यांचं काही एक काळ शिक्षण लाहोरमध्ये झालं, त्याच्यानंतर ते नोकरीनिमित्ताने नेफाळला गेले, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी बॉर्डरवरती गेले. सो ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे आणि या सगळ्या ठिकाणी आम्ही शूट केलं. बरोबर. मला फक्त जाता जाता प्रेक्षकांना म्हणजे आवाहन करशील तू की काय सांगशील, आज टीझर आलेला आहे आणि तूही आज उस्तादजींनी आज एक ती फक्त एक भावना जी होती दिग्दर्शक म्हणून तुझ्यासाठी. वसंतरावांची शेवटची मैफिल जी होती त्याच्या त्याला तबल्याची साथ झाकीरभाईंनी दिली होती आणि आज त्यांनीच येऊन चित्रपटाचा पहिला लुक लोकांसमोर ठेवावा हा एक अत्यंत सुंदर योगायोग होता आणि एका अर्थी एक वर्तुळ पूर्ण झालं आणि त्याचा आपण एक छोटासा भाग आहोत याचा मला फार आनंद आहे आणि काय बोलू. बरोबर. नक्कीच आम्हीसुद्धा इकडे स्पीचलेस आहोत आम्ही या टीझर पाहून, पण नक्कीच आम्ही खूप उत्सुक आहोत यानंतर ट्रेलर्स येतील, प्रोमोज येतील, या सगळ्यासाठी आम्ही तितकंच उत्कटतेने आम्ही वाट पाहतो आहे. तुझ्या या चित्रपटासाठी मी तुला सदिच्छा व्यक्त करतो. अल्ट्रा मराठी आणि मराठी बहुतसोबत बातचीत केल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरा पर्सन करणसोबत मी सागर मालाडकर, अल्ट्रा मराठीकरिता, मुंबई.